नमस्कार मित्रांनो टिकवित राऊल या चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत असून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत रेशन कार्ड धारकांसाठी सरकारतर्फे लॉन्च केलेल्या मेरा रेशन या ऍप बाबत सविस्तर माहिती मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून नवीन ऍप लाँच करण्यात आलेले असून सर्वसामान्य जनतेला आता मोबाईलच्या माध्यमातून आपल्या रेशन संदर्भात माहिती मिळता येणार आहे सरकारतर्फे मेरा राशन नावाने ॲप लाँच करण्यात आले असून रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती व मिळणाऱ्या सुविधांबाबत सर्व माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होऊ शकणार आहे मित्रांनो रेशन कार्डधारक जर आपले वास्तव्याचे ठिकाण सोडून इतर नवीन ठिकाणी वास्तव्यात जात असेल अशावेळी रेशन कार्डधारक या मोबाईल ॲपवर रेशन संदर्भात अधिक माहिती मिळवू शकतात आपल्यासाठी जवळचे रेशन दुकान कोणते आहे तसेच त्या दुकानातून कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात हे रेशन कार्डधारक पाहू शकतात हे मोबाईल ऍप जवळपास सर्व प्रमुख भाषांमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मित्रांनो मेरा रेशन ऍप डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मेरा रेशन सर्च करायचं आहे मेरा रेशन टाईप करून सर्च केल्यानंतर या ठिकाणी हे जे पहिलं ॲप तुम्हाला दिसेल मेरा रेशन या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो या ॲपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करूनसुद्धा तुम्ही या ॲपला डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता मित्रांनो ॲप डाउनलोड झाल्यानंतर या ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर या ॲपमध्ये या ठिकाणी तुम्हाला हे जे तीन डॉट दिसत आहे या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भाषा बदलण्याचा पर्याय दिसून येईल या ठिकाणी तुम्हाला जी भाषा निवडायची असेल ती भाषा तुम्ही निवडू शकता या ठिकाणी आता आपण मराठी ही भाषा निवडूया भाषा निवडल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नोंदणी म्हणून पर्याय तुम्हाला दिलेला आहे या नोंदणी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून तुमचा रेशन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक टाकून सबमिट या बटनवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा बनवायचा आहे मित्रांनो लॉग इन आय डी टाकून तुम्ही या ॲपवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या ॲपमध्ये विविध प्रकारची माहिती तुम्हाला दिसून येईल जसे की सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी लाभ माहिती म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती आतापर्यंत जो लाभ दिलेला आहे तो कोणकोणता आणि किती दिलेला आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर या ठिकाणी जवळील रेशन दुकाने या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जवळ कोणकोणते रेशन दुकाने हे उपलब्ध आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर लाभार्थी लेनदेन म्हणून पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरती जितके ट्रान्झॅक्शन झालेले आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर पात्रता या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या योजनेसाठी या ठिकाणी पात्र आहात त्याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर आधार सिडिंगचा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी क्लिक करून तुमचं रेशन कार्ड हे आधार कार्डसोबत सिडिंग झालेलं आहे किंवा नाही याची माहिती तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मिळेल तुमचं आधार कार्ड जर कधी रेशन कार्डसोबत सिडिंग केलेलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्डसुद्धा तुमच्या रेशन कार्ड सोबत सीडिंग करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे मेरा रेशन हे कार्ड रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार असून आता या ऍपद्वारे संपूर्ण माहिती रेशन कार्ड धारकांना उपलब्ध होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जह महाराष्ट्र